हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज मनीषा कासार आणि माझे यूट्यूबवर आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज मी घेऊन आलेली आहे सायन्स पार्ट 1 चे चॅप्टर 3 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. याचा जो व्हिडिओ आहे, ज्याचा फर्स्ट लेक्चर आहे, आज आपण हे घेणार आहोत. आतापर्यंत बघा, आपण सायन्स पार्ट 1 चे 2 चॅप्टर कम्प्लीट केलेले आहे, तसेच पार्ट 2 ची गोष्ट केली तर त्याचेही 2 चॅप्टर कम्प्लीट झालेले आहे. तर आता आपण पार्ट 1 चे 3rd चॅप्टरची सुरुवात करत आहोत ह्या व्हिडिओपासून. केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स असं नाव आहे याचा. केमिस्ट्री ब्रांच जी आहे सायन्स आहे, याचं अगदी बेसिक चॅप्टर आहे हा. आणि विश्वास करा मित्रांनो, जर तुम्हाला हा चॅप्टर लक्षात येईल, जर तुम्ही आवडीने याला बघून घेतलं, व्हिडिओ समजून घेतलं, तर नक्की सायन्सच्या सर्व ब्रांचपैकी केमिस्ट्री ही ब्रांच तुमची आवडती ब्रांच होऊन जाणार ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणते मेन मुद्दे घेणार आहोत त्यावर चर्चा करूया. आता फर्स्ट पॉईंट आहे केमिकल रिएक्शन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया. रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिएक्शन्स, केमिकल रिएक्शन्स लिहिण्याचे काही रूल्स असतात, काही नियम असतात, याची चर्चा करणार आहोत आपण ह्यानंतर. थर्ड आहे बॅलेन्सिंग अ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन जे अनबॅलेन्स्ड असणार त्याला बॅलेन्सिंग कसं करायचं, त्याचे कोणकोणते स्टेप असणार, त्याचा अभ्यास आपण याच्यात करणार आहोत. काही विशेष नाही त्याच्यात, इतकं कठीणही नाही आहे, अगदी सोपं आहे. एक्झाम ॲक्टिव्हिटी बेसवर होते, म्हणजे अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला नक्की एक्झाममध्ये विचारला जाणार. फोर्थ आहे टाईप्स ऑफ केमिकल रिएक्शन. अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे इथे. टाईप्स ऑफ केमिकल इक्वेशनमध्ये आपण सर्व प्रकारचे केमिकल इक्वेशन याच्यात कव्हर करणार आहोत. तर असे 4 मुद्दे असणार ह्या केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन टॉपिकमध्ये. यानंतर बघा, कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन असा आहे, व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स अँड कंपाऊंड जे मॉलिक्युल असतात ते कोणत्या प्रकारचे असतात. तर पहिले तर आपण गोष्ट करूया मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंटची. तर एलिमेंट म्हणजे जसं ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, यांचे एका एलिमेंटचे जे मॉलिक्युल असतात ते सिंगल टाईपचे ॲटम्स पासून बनलेले असतात. सपोज करा ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजन एलिमेंटचे मॉलिक्युल्समध्ये फक्त ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचेच ॲटम असणार. जसं ओटो फॉर्ममध्ये असतो ऑक्सिजनचा मॉलिक्युल, लक्षात येतं ओटो फॉर्ममध्ये. ओटो म्हणजे ओ प्लस ओ, म्हणजे सिंगल टाईप ऑफ मॉलिक्युलपासून, सिंगल टाईप ऑफ ॲटमपासून एक एलिमेंटचा मॉलिक्युल तयार होत असतो. मग ह्यानंतर कंपाऊंडच्या मॉलिक्युलचं कसं, तर जे कंपाऊंडचे मॉलिक्युल असतात ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त टाईपचे ॲटम्स पासून मिळून बनतात. 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स पासून मिळून बनणारा मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड असतो. जसं आपण एक्झाम्पलला घेतला ग्लुकोज. ग्लुकोज मीन्स C6H12O6, म्हणजे यात कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे 3 वेगवेगळे एलिमेंटचे ॲटम आहे आणि ह्यापासून ह्या कंपाऊंड ग्लुकोजचं एक मॉलिक्युल तयार होत असतो. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट. सो व्हॅलेन्सी इज द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. एका एलिमेंटची मूलद्रव्याची संयोग करण्याची क्षमतेलाच त्याची व्हॅलेन्सी असं म्हणणार. आपण मागील चॅप्टरमध्ये व्हॅलेन्सीवर पूर्ण असं डिस्कस केलेलं आहे की जो व्हॅलेन्सी आहे इट इज डिपेंड टोटली डिपेंड ऑन नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल ह्यावर त्या एलिमेंटचे व्हॅलेन्सी डिपेंड करत असते. जर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, म्हणजे सर्वात बाहेरील कक्षामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर व्हॅलेन्सी 1 असणार. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2, व्हॅलेन्सी 2. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3, व्हॅलेन्सी 3 अँड 4, सो व्हॅलेन्सी ऑल्सो 4. बट मात्र व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या जर 4 पेक्षा जास्त असेल, म्हणजे 5, 6, 7, 8 असतील, तर या ठिकाणी व्हॅलेन्सी फाइंड आउट करण्यासाठी ते नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला आपल्याला 8 मधून मायनस करावा लागतो. आलं असेल लक्षात. तर इथे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर 5 असेल तर व्हॅलेन्सी 8 - 5 मीन्स 3. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 तर व्हॅलेन्सी 8 - 6 मीन्स 2. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 7 असेल तर व्हॅलेन्सी असेल 8 - 7 मीन्स 1. अँड जर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 8 असेल तर व्हॅलेन्सी 8 - 8 म्हणजे 0 असणार व्हॅलेन्सी. मग अशा पद्धतीने व्हॅलेन्सी ही टोटली डिपेंड करते नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सवर. म्हणजे आपल्याला कोणताही एलिमेंट ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे किंवा व्हॅलेन्सी फाइंड आउट करायची आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला त्याची व्हॅलेन्सी माहीत पाहिजे. व्हॅलेन्सीसाठी म्हणजे व्हॅलेन्सीसाठी तुम्हाला इथे त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन माहीत पाहिजे, ज्याच्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक नंबर ही माहीत असला पाहिजे.
असा होता सेकंड क्वेश्चन। मग आपण या ठिकाणी व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्सला सीधा आपण ह्या अर्थात घेऊ शकतो की का एलिमेंट ची व्हॅलेन्सी म्हणजे तो किती बाउंड बनवू शकतो दुसरे एलिमेंटच्या ॲटम सोबत। जसं फॉर एक्झाम्पल आपण वॉटर घेतला, वॉटर आहे H2O, H2O म्हणजे हायड्रोजन, एक हायड्रोजन किती ऑक्सिजनचे संयोग पावणार किंवा एक ऑक्सिजन किती हायड्रोजनचे संयोग पावणार। फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्युल, मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो H2O, व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन 1 अँड व्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2, म्हणजे दोन हायड्रोजन मिळून ऑक्सिजनची जो दोन व्हॅलेन्सी आहे त्याला इथे संतृप्त करणार, आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे म्हणजे ऑक्सिजन ही दोन एक एक व्हॅलेन्सी असणारे दोन हायड्रोजनशी मिळून संयोग करणार, तेव्हा H2O हा मॉलिक्युलचा फॉर्मेशन होतो। सेकंड एक्झाम्पल आहे मिथेन, मिथेन कार्बनची व्हॅलेन्सी 4, हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1, तर कार्बन जो आहे कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट म्हणजे हा कार्बन 4 बॉन्डिंग करणार सिंगल व्हॅलेन्सी असणाऱ्या ॲटमशी। बघा इथे कार्बन 1, 2, 3, 4 असे 4 हायड्रोजनशी मिळून त्याची व्हॅलेन्सी कंप्लीट करत आहे, त्याचं ऑक्टेट कंप्लीट करत आहे। मग त्याच ठिकाणी हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे म्हणून इथे 4 हायड्रोजन मिळून इथे आपले एक एक डुएट कंप्लीट करत आहे आणि कार्बनचे संयोग करत आहे, सिंगल कार्बनचे संयोग करत आहे 4 हायड्रोजन ॲटम्स, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4 फॉर्मेशन अशा पद्धतीने इथे होतो। सोडियम क्लोराईड Na अँड Cl, सोडियम आणि क्लोरीन दोघांचे व्हॅलेन्सी 1-1 आहे, सोडियमचा ॲटॉमिक कॉन्फिग्रेशन आहे इट मीन्स इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन आहे 2-8-1 आणि क्लोरीनचा 2-8-7। सोडियमचा एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, तो एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन त्याचाही ऑक्टेट कंप्लीट करणार आणि स्वतःचाही ऑक्टेट 2-8 हा कंप्लीट राहून जातो, म्हणून NaCl सिंगल बॉन्डिंग होतो। क्वेश्चन 3, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ डिफरंट कंपाऊंड, वेगवेगळे कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज असते। सर्वप्रथम त्या कंपाऊंडमध्ये जितकेही एलिमेंट आहे त्यांचे सिम्बॉल माहीत असले पाहिजे, म्हणजे फर्स्ट स्टेप इज असणार टू राईट सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स, सेकंड टू राईट देअर व्हॅलेन्सीज, दोघांची व्हॅलेन्सी ही माहीत असली पाहिजे, 2 किंवा 3 जितकेही ॲटम आहेत त्यात त्याची व्हॅलेन्सी माहीत असली पाहिजे। थर्ड आहे क्रॉस मल्टिप्लाय ऑफ व्हॅलेन्सीज, अँड फोर्थ यूज सबस्क्रिप्ट इन मॉलिक्युलर फॉर्म्युला। फॉर एक्झाम्पल सपोज वी आर मेकिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे, तर आपल्याला फर्स्ट स्टेप म्हणजे दोघांचे सिम्बॉल माहीत असले पाहिजे मॅग्नेशियम अँड क्लोरीनचा, क्लोराईड मीन्स क्लोरीन, जे आहे Mg अँड Cl, ते आपण लिहून घेतलेले आहे या ठिकाणी त्याच्या खाली। सेकंड स्टेपमध्ये व्हॅलेन्सी लिहिली, Mgची व्हॅलेन्सी 2 त्याच्या खाली अँड Clची व्हॅलेन्सी 1 त्याच्या खाली, त्यानंतर दोघांची व्हॅलेन्सीजचा क्रॉस Mg2 अँड Cl1 एकमेकाच्या खाली त्यांची व्हॅलेन्सी लिहायची, अँड फोर्थ स्टेपमध्ये आपण यूज सबस्क्रिप्ट इन मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याला मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये अशा पद्धतीने एकमेकांची व्हॅलेन्सी त्यांच्या सफिक्समध्ये म्हणजे पायथ्याशी लिहत असतो, म्हणजे हा Mg Cl2 झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड। ह्याच क्वेश्चनचा उरलेला पार्ट असा आहे हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाऊंड्स रिटर्न, यासाठी मी आता सेकंड एक्झाम्पलही घेणार की आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं तयार करणार। आता आपण एवढ्यात मॅग्नेशियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट केला, मग यानंतर मी अजून एक एक्झाम्पल घेते कार्बन डायऑक्साईडचा की याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो CO2 आहे ना, जे माहीत आहे सर्वांना वेल नोन आहे की CO2 हा CO2 फॉर्मेशन कसा झाला आहे, तर तुम्हाला हा क्वेश्चनचा आन्सर अजून क्लिअर होणार। स्टार्टिंग आहे फर्स्ट स्टेपमध्ये आपण सिम्बॉल घेत असतो कार्बन डायऑक्साईड, म्हणजे कार्बन अँड ऑक्सिजन पासून हा बनलेला आहे, त्यानंतर त्यांचा सिम्बॉल लिहायचा कार्बन अँड ऑक्सिजन, फर्स्ट स्टेप आहे रायटिंग द सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स। सेकंड स्टेपमध्ये दोघी एलिमेंटची व्हॅलेन्सी त्याचा खाली लिहिणार, कार्बनची व्हॅलेन्सी 4 अँड ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 जे आपण त्यांचा खाली लिहिलेली आहे। थर्ड स्टेपमध्ये दोघांची व्हॅलेन्सीचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा कार्बन 4 अँड ऑक्सिजन 2, बघा एकमेकाच्या समोर लिहायचं आहे ते एकमेकाच्या खाली लिहायचं आहे, देन आफ्टर फोर्थ स्टेपमध्ये सबस्क्रिप्ट करायचं आहे यूज सबस्क्रिप्ट इन मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युलेसाठी आपण त्याला सफिक्समध्ये लिहूया व्यवस्थित C2O4, मग ह्या ठिकाणी 2 अँड 4 कॅन्सल करायचे आहे कारण 2 4 ला सबस्क्रिप्ट करण्यासाठी सिम्प्लेस करण्यासाठी
टू वन जा एंड टू टू जा लिहता येतो आणि सी वन टू वन जा सी वन वन आपण लिहत नसतो जसं आपण एमजीचा खाली लिहिला नव्हता सी एंड ओ टू सी ओ टू हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड तर अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला फाईंड करता येतो तर बघा आपण इथे चारही क्वेश्चन कव्हर केले की कॅन्डी रिकॉलमध्ये आलेले सर्व क्वेश्चन ज्याच्याने तुम्हाला भूमिका स्पष्ट होते की केमिकल रिएक्शन अँड इक्वेशनमध्ये आपल्याला कोणकोणती गोष्टीची गरज असणार आहे की मॉलिक्युलर ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड कशा पद्धतीने असतात व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट म्हणजे काय त्याचा कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतला तसंच मॉलिक्युलर फॉर्म्युला कशा पद्धतीने लिहायचे सर्व तुम्हाला नाईन्थ स्टँडर्डचा होत आहे सगळं तुम्हाला काही नवीन नाही आहे फक्त एक वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला इथे परत विचारला गेलेला आहे यानंतर खाली दिलेला आहे इन अर्लियर स्टँडर्ड्स वी हॅव सीन हाऊ कंपाऊंड आर फाउंड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स मागील इयत्तेमध्ये आपण बघितलं आहे की वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये केमिकल कॉम्बिनेशन कसा होतो की ज्यामुळे एलिमेंट्स आहे कॉम्बिनेशन करून वेगळा कंपाऊंड तयार करत असतात जसं सोडियम क्लोराईड आपण बघितला होता लक्षात घ्या सोडियम 281 अँड क्लोरिन 287 सोडियमने एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला आणि क्लोरीनचा आणि सोडियम दोघांचा ऑक्टेव कम्प्लीट झाला प्लस अँड मायनस रेडिकल बनले आणि दोघांमध्ये अट्रॅक्शन झाला आणि सोडियम क्लोराईडचं एक मॉलिक्युलचं फॉर्मेशन झाला होता तसंच आपण मॅग्नेशियम क्लोराईडचं फॉर्मेशन बघितला होता मागील इयत्तामध्ये तर हे सर्व इथे तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर एक अजून गोष्ट होती की आपण हे शिकलेलं आहे की जो ड्रायव्हिंग फोर्स आहे बिहाइंड फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड इज टू अटेन एन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन विथ अ कम्प्लीट ऑक्टेव की एक बॉन्डचं फॉर्मेशन होतो एक ड्रायव्हिंग फोर्स असतो ह्या ठिकाणी ज्याने केमिकल बॉन्ड तयार होतो आणि हे सर्व फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनमध्ये कम्प्लीट ऑक्टेवची स्थिती आणण्यासाठी होतो जे सोडियम आणि क्लोराईड आहे ज्याचं एक्झाम्पल मी आताच दिलं की सोडियमसुद्धा एक इलेक्ट्रॉन तेव्हाच डोनेट करतो जेव्हा त्याचा कम्प्लीट ऑक्टेव होत असतो त्या ठिकाणी 281 मधून एक इलेक्ट्रॉन गेला म्हणजे 28 हे त्याची कम्प्लीट ऑक्टेवची कंडिशन असते तसंच क्लोरीन सुद्धा ज्याचा इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन 287 असतो तो एक इलेक्ट्रॉन सोडियमकडून ॲक्सेप्ट करून 288 असा त्याच्या कम्प्लीट ऑक्टेवची कंडिशन आणून तो सॅच्युरेटेड होत असतो तर अशा पद्धतीने इथे लिहिलं आहे की द ॲटम्स अटेन अ कम्प्लीट ऑक्टेव बाय गिविंग टेकिंग ऑर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर तर शेअरिंग म्हणजे काय गिविंग तर आपण सोडियमच्या केसमध्ये बघितलं टेकिंग हा क्लोरीनच्या केसमध्ये बघितलं तर शेअरिंग म्हणजे काय तर शेअरिंग हा कार्बनच्या केसमध्ये बघितली की कार्बन जे आहे त्याचा इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन 2-4 असतो तर ह्या ठिकाणी तो ऑक्टेव कम्प्लीट करण्यासाठी कुठूनही 4 इलेक्ट्रॉनची सोय करू शकणार नाही कोणीच नाही की जो त्याला कार्बनला 4 इलेक्ट्रॉन देणार नाही तर हा 4 इलेक्ट्रॉन डोनेट करणार म्हणून हा 4 इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो म्हणजे शेअरिंगसाठी हा कार्बन आहे अशा पद्धतीने इथे बाय गिविंग टेकिंग अँड शेअरिंगने केमिकल बॉन्डची निर्मिती होत असते केमिकल रिएक्शन्स सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ द 18th अँड 19th सेंचुरी कॅरीड आउट फंडामेंटल एक्सपेरिमेंट्स ऑन केमिकल रिएक्शन्स 18वी आणि 19वी शताब्दीमध्ये काही सायंटिस्ट होऊन गेले ज्यांनी रासायनिक अभिक्रियांवर बरेच जसे मूलभूत एक्सपेरिमेंट केले अँड दे प्रूव फ्रॉम देअर एक्सपेरिमेंट्स दॅट ड्युरिंग केमिकल रिएक्शन्स कंपोजिशन ऑफ द मॅटर चेंजेस अँड दॅट चेंज रिमेन्स परमानंट आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की जेव्हाही कोणते केमिकल रिएक्शन होते त्यामध्ये पदार्थामध्ये चेंज होतात त्याचे संघटनमध्ये कंपोजिशनमध्ये चेंज होतो आणि ह्या चेंज कायमस्वरूपी असतो फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण सोडियम आणि क्लोरीन यांची रिएक्शन बघितली तर सोडियम यु नो एक हार्मफुल पदार्थ आहे तसंच क्लोरीन ही एक झेरीली गॅस आहे पण त्यांच्यापासून बनणारा पदार्थ NaCl जो सोडियम क्लोराईड आहे ते टेबल सॉल्ट आहे टेबल सॉल्ट म्हणजे त्याला आपण दैनंदिन उपयोगात घेत असतो त्याचं आपण सेवन करत असतो म्हणजे या ठिकाणी तो आपल्यासाठी हानिकारक नाही आहे पॉइजनस नाही आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे समजतो की त्याच्या मॅटरचे कंपोजिशनमध्ये तो चेंज आलेलाच आहे तसेच त्याचे बरेच गुण सर्व गुणधर्मही बदलून जातात जेव्हा केमिकल रिएक्शन होते इन शॉर्ट रिएक्टेंट जे असतात जे काही अभिक्रियामध्ये भाग घेतात त्यांचे गुणधर्म आणि प्रोडक्ट जो उत्पाद आहे त्याचे गुणधर्मापासून अगदी वेगळे असतात ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड दिस चेंज इज ऑफन टेम्पररी इज नेचर त्याच्यासोबत आपण हे सांगू शकतो की जो फिजिकल चेंज आहे त्याच्यामध्ये फक्त वस्तूची अवस्था चेंज होते जसं स्थायू आहे लिक्विड आहे अँड गेसेस्टेड आहे अशा अवस्थामध्ये आपसात परिवर्तन होतो फक्त आणि हा चेंज आहे तो नेहमी टेम्पररी असतो
म्हणजे या ठिकाणी जो फिजिकल चेंज आहे तो रिव्हर्सिबल आहे. हा रिव्हर्सिबल चेंज असा की त्याला आपण बदलताना बघू शकतो, तो दोघेही डायरेक्शनमध्ये होत असतो. बट केमिकल चेंज जो आहे तो कायमस्वरूपी असतो. फॉर एक्झाम्पल, कागदचं जळणं हा उत्क्रमणीय नाही आहे. एकतर कागद जळला की त्यापासून परत कागद मिळवता येणार नाही. तसं दूधचं दही बनणे, राइटनिंग ऑफ फ्रूट, एकदा दूधचं दही बनला की दहीपासून परत दूध बनत नाही. किंवा जो कच्चा आम आहे तो एकदा पिकला की परत त्यापासून कच्चा आम मिळवणे अशक्य आहे. तर हे काही फिजिकल आणि केमिकल चेंजेसमध्ये फरक झाले. यानंतर एक टेबल दिलेली आहे, त्यामध्ये काही फिनॉमिनाज आहे ज्यापैकी तुम्हाला फिजिकल अँड केमिकल चेंजेस ओळखायचे आहे की कोणता चेंज हा फिजिकल आहे तर कोणता केमिकल आहे. फर्स्ट फिनॉमिना आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्टेशन होणे, तर हा तुम्हाला माहीत आहे की याच्यात फक्त स्टेट चेंज होत आहे. जसं एक फ्रीजमधून तुम्ही बर्फचा खडा आणला आणि बाहेर रूम टेम्परेचरवर ठेवला तर त्याचा तो पाणी होऊन जाणार. तर हा एक फिजिकल चेंज असणार कारण फक्त स्टेट चेंज झाली आहे. सेकंड, कुकिंग ऑफ फूड. भोजन जेव्हा पकतो शिजतो तेव्हा एक केमिकल चेंज होतो, कारण हे जे केमिकल चेंज होतोय ते दिसत नाही डोळ्याने पण ते होत असतो त्या ठिकाणी. जसं एक भाजी आहे, बटाटा आहे, ते तुम्ही शिजवला तर शिजवल्यानंतर तो कच्चेचा पक्का होतो, तो सॉफ्ट होतो, त्याची चवमध्ये बदल देतो, म्हणून हे केमिकल चेंजमध्ये येणार. थर्ड, रॅपनिंग ऑफ फ्रूट. फ्रूटचं पकणे ह्या ठिकाणी केमिकल चेंजमध्ये येणार, कारण एकदा तो पकला त्यानंतर तो परत त्याची पुनरावस्थामध्ये येणार नाही. कारण केमिकल चेंज हा इनरिव्हर्सिबल आहे, ते रिटर्न उलटी दिशामध्ये घडत नाही, म्हणून ह्या ठिकाणी रॅपनिंग ऑफ फ्रूट्सला आपण केमिकल चेंजमध्ये घेणार. फोर्थ, मिल्क टर्न इंटू कर्ड. दूधचं दही बनणे हा सुद्धा केमिकल चेंज आहे. फिफ्थ, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर हा फिजिकल चेंज आहे, कारण या ठिकाणी वॉटरची स्टीम बनली आहे, वेपर बनली आहे, म्हणून स्टेट चेंज झाल्यामुळे हा फिजिकल चेंजमध्ये येणार. सिक्स, डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक. पोटामध्ये जो जेवणचं पचन होतो हा केमिकल चेंजमध्ये येणार. साईट रिडक्शन ऑफ नेफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर. जे नेफ्थलीन बॉल्स असतात ते हवेमध्ये ठेवल्याने त्याचा साईज कमी कमी होत जातो. तर या ठिकाणी हा फिजिकल चेंज आहे कारण इथे साईज चेंज झालेला आहे. एक, स्टेनिंग ऑफ शहाबादी आर कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. आपण बघितलं आहे की आपल्या घरात शहाबादी किंवा कडप्पा वगैरे असतं किचन गॅस स्टँडवर, लेमन ज्यूसचं जर त्या ठिकाणी स्पॉट पडले तर ते व्हाईट कलरचे होऊन जातात. या ठिकाणी हा केमिकल चेंज असणार कारण त्याचा स्ट्रक्चर चेंज झाला आहे, त्या ठिकाणी काही केमिकल बदल झालेला आहे, म्हणून हा केमिकल चेंज बदलणार. नाही, ब्रेकिंग ऑफ अ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. आता समजा एक ग्लासची वस्तू आहे, काचेची वस्तू आहे, हाईटवरून खाली पडली, त्याचे तुकडे होणार, तर हा फक्त फिजिकल चेंज आहे, ह्यात कोणता केमिकल चेंज नाही झाला आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही फिजिकल अँड केमिकल चेंजेसमध्ये काय बदल येतात, काय फरक आहे हे चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं आहे. या टेबलच्याच खाली ट्राय दिसमध्ये तुम्हाला एक केमिस्ट्रीचा प्रॅक्टिकल करण्यासाठी दिलेला आहे. इथे काही ॲपरेटस केमिकल लागणार आहे. ॲपरेटस आहे थर्मामीटर, इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनल, बुनसन बनल, एक्सेट्रा. आणि काही केमिकल्स आहे ज्याचं नाव तुम्ही इथे वाचू शकता. प्रोसिजर आहे की कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज 1 to 5 एज गिवन बिलो, रीड अँड रेकॉर्ड द टेम्परेचर्स इन द ॲक्टिव्हिटीज 2 to 4. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, टेक अ स्पूनफुल ऑफ लाईम स्टोन पावडर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश, हीट इट स्ट्रॉंगली ऑन अ हाय ब्लू फ्लेम. हाय ब्लू फ्लेमवर ठेवायचं आहे. एक चमचा लाईमस्पॉट पावडर घेऊन, लाईमस्टोन पावडर म्हणजे चुनेचा पावडर असतो, चुनेचा पत्थर त्याला बारीक केलेला असतो, तो पावडरला इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये ठेवायची आणि बुनसन बर्नरवर दाखवल्याप्रमाणे अरेंजमेंट करायचे अशा पद्धतीने. आणि गरम केल्याने काय होणार, तर कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा गरम केलं तर कॅल्शियम ऑक्साईड हा पदार्थ बनतोय आणि कार्बन आहे. तर हा जो ॲक्टिव्हिटी होती याच्या संबंधित जी माहिती आहे हे सर्व तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये विथ फ्रेंड्स फिलअप करायचं आहे, जे मी आधीच भरून ठेवलेलं आहे. ॲक्टिव्हिटी फर्स्टचं करा, कलर चेंज झाला असेल तर लिहायचा, अदरवाईज नो चेंज. या ठिकाणी कलर चेंज होणार नाही, व्हाईट आहे तर व्हाईट राहणार. गॅस रिलीज झाली असेल तर लिहायचं, यस गॅस रिलीज झाली. आपण बघितलं या ठिकाणी CO2 गॅस रिलीज झाली आहे, तर CO2 गॅस रिलीज, रिलीजचा हा साईन आहे वरती. टेम्परेचर चेंज झालेला नाही आहे आणि नेचर ऑफ चेंज आहे केमिकल चेंज. या ठिकाणी केमिकल बदल झाला आहे म्हणून केमिकल चेंज.
सेकंड ऍक्टिव्हिटी आहे ऍड झिंक. ऍड झिंक डस्ट इन टू कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4 सॉल्युशन. CuSO4 सॉल्युशनमध्ये जेव्हा झिंक टाकली त्याच्याने बनतो झिंक सल्फेट. हा जो SO4 आहे ज्याला आपण एनायन म्हणू शकणार, एनायन जो राईट हँड साईडकडे कंपाऊंडमध्ये असतो त्याला आपण एनायन म्हणतो, म्हणजे ऋणमूलक नेगेटिव्ह रेडिकल. फक्त हा चेंज होतो आणि हे जे धातू आहे झिंक मॅटर याला अटॅच होतो, कारण झिंकची जो ऍक्टिव्हिटी आहे, जो रिएक्टिव्हिटी आहे, सॉरी रिएक्टिव्हिटी हा CuPेक्षा जास्त आहे. ZN इज मोर रिएक्टिव्ह देन कॉपर. सो ZnSO4 बनतो आणि CU जो आहे कॉपर ह्या खाली बसून जातो टेस्ट ट्यूबमध्ये. मग ही जी रिएक्शन आहे याचं पण एक नाव आहे, त्याला म्हणणार डिस्प्लेसमेंट, कारण हे जो ऋणमूलक आहे इथे SO4 जो आहे एनआयन या ठिकाणी CU पासून निघून ZN कडे शिफ्ट झालाय, डिस्प्लेस झालाय, म्हणजे ही रिएक्शन आहे इथे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. याचे करस्पॉन्डिंग सर्व रिफरन्स इथे फिलअप केलेला आहे पॉईंट 2 मध्ये. कलरलेस, कलर चेंज झाला आहे नाही, कलरलेस झाला या ठिकाणी, कलर चेंज झाला आहे. जो पण कलर होता ऍक्च्युली याचा कलर असतो ब्लू कलर, ठीक आहे, ब्लू विथड्रॉल म्हणतो आपण कॉपर सल्फेटला, त्याचं नाव आहे ब्लू विथड्रॉलचं, या ठिकाणी कलरलेस होतो. हा कलरलेस होतो म्हणून हे लिहिलं आहे. गॅस रिलीज होत नाही या ठिकाणी, बघा दोन पदार्थ बनले फक्त, कोणतीच गॅस रिलीज झाली नाही आहे. आणि टेम्परेचर इन्क्रीज झालेला आहे, तसेच केमिकल चेंज आहे, कारण केमिकल बॉन्डिंग चेंज झालेली आहे तर केमिकल चेंज म्हणून लिहिता येणार. थर्ड, ऍड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 सॉल्युशन टू बेरियम सल्फेट BaSO4 सॉल्युशन. याचे रिएक्शन लिहिले आहे K2CrO4 प्लस BaSO4 इज इक्वल टू K2SO4 प्लस BaCrO4. ह्या ठिकाणी बघा, जर हा आपण या ठिकाणी प्लस अँड मायनस वेगवेगळे करून क्लिअर करतोय की K2 हा पॉझिटिव्ह आहे, CrO4 हा नेगेटिव्ह, तसेच BA हा पॉझिटिव्ह म्हणजे केटायन अँड SO4 हा एनआयन आहे. तर अभिक्रिया स्वरूप जे उत्पाद बनले आहे, जो प्रोडक्ट बनले आहे, त्यामध्ये पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह जे चेंज झालंय, हा K2 जो आहे तो SO4शी जुळला आहे आणि जो CrO4 आहे तो K2 पासून निघून BA ला अटॅच झाला आहे. म्हणजे ह्या डिस्प्लेसमेंट तर झाला आहे पण तो डबल डिस्प्लेसमेंट झालाय. दोघही एनआयन, दोघी एनआयनने आपली आपली जागा चेंज केली आहे म्हणून ही रिएक्शन आहे डबल डिस्प्लेसमेंट केमिकल रिएक्शन. याची माहितीही खाली आपण भरून घेणार आहोत. केमिकल कलर जो चेंज झालेला आहे तो आहे येलो, येलो कलरमध्ये चेंज झालेला आहे. गॅस रिलीज तर नाही झाली इथे बघा, फक्त प्रोडक्ट बनलेले आहे, गॅस रिलीज झालेली नाही, तर तिथे डॅश लावला आहे. तसंच टेम्परेचरमध्येही कोणता चेंज आलेला नाही. नेचर ऑफ चेंज हा पण केमिकल चेंज आहे या ठिकाणी. यात सुद्धा बॉन्डिंगमध्ये फरक झालेला आहे, एनआयन केटायनचा बदल झाला आहे, केमिकल चेंज झालेला आहे. तर आता बघा फोर्थ ऍक्टिव्हिटी, ऍड सोडियम कार्बोनेट Na2CO3 सॉल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईड CaCl2 सॉल्युशन. याचेही केमिकल रिएक्शन खाली मी लिहून घेतलेली आहे की Na2CO3ला जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटशी क्रिया करून घेतो तेव्हा त्याचा फलस्वरूप बनणार सोडियम क्लोराईडचे दोन मॉलिक्युल आणि कॅल्शियम कार्बोनेटचा 1 मॉलिक्युल. ह्या ठिकाणीही बघा तो चेंज झालेला आहे की कलर चेंज झालाय, सर्वप्रथम व्हाईट कलर झालाय, तसंच कोणतीही गॅस रिलीज झालेली नाही, टेम्परेचरमध्ये डिक्रीज झाला. या ठिकाणी हा जो प्रोडक्ट बनणार आहे तो त्याचं टेम्परेचर डिक्रीज झालेला असेल आणि हा सुद्धा केमिकल चेंज आहे. फिफ्थ ऍक्टिव्हिटी आहे टेक थॅलिक एनहायड्राइड इन इव्हॅपोरेटिंग डिश, क्लोज द एंड ऑफ द स्टेम ऑफ अ फनल विथ अ कॉटन प्लग, कीप दिस फनल इन्वर्टेड ऑन द इव्हॅपोरेटिंग डिश, हीट द इव्हॅपोरेटिंग डिश ऑन अ ट्रायपॉड अँड स्टेन स्लोली ऑन अ लो फ्लेम. व्हॉट डीड यू ऑब्झर्व इन द फनल ड्युरिंग हिटिंग. काय होणार तर या ठिकाणी जे आहे कलर चेंज तर होणार नाही. जर आपण थेलिक एनहायड्राइडला इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये गरम करणार तर त्याच्या लो टेम्परेचरवर, म्हणजे स्लोली लो फ्लेमवर गरम करणार तर कलर चेंज होणार नाही. हा जो कार्बन डायऑक्साईड गॅस आहे ती रिलीज होणार आहे या ठिकाणी. हे बघा मी केमिकल रिएक्शनची जे चर्चा करणार राहून गेलेली आहे. बघा ह्या ठिकाणी जो सॅलिक एनहायड्राइड आहे त्याचा फॉर्म्युला आहे CH4O3 प्लस
ऑक्सिजन से रिएक्शन करायचे, कारण गरम केलं म्हणजे ऑक्सिजन से रिएक्शन होत आहे 15O2। आफ्टर रिएक्शन इट कन्वर्ट इन टू CO2, 16 मॉलिक्यूल ऑफ CO2 एंड 4 मॉलिक्यूल ऑफ H2O, ही कार्बन डायऑक्साइड गैस रिलीज होणार। तर म्हणून या ठिकाणी गैस रिलीज झालेली आहे यस एंड CO2 गैस, ओके। एंड टेम्परेचर, नो टेम्परेचर चेंज एंड इट इज फिजिकल चेंज, कारण फक्त अवस्था बदलली। बघा, हे जो आपण जो रिएक्टंट घेतला होता तो सॉलिड स्टेट मध्ये होता, बट जो प्रोडक्ट बनला आहे ती गैस म्हणून आहे, गैस एंड लिक्विड स्टेट मध्ये। इथे स्टेट चेंज झालेली आहे म्हणून इथे आपण केमिकल चेंज लिहिणार नाही तर फिजिकल चेंज लिहिणार। हा फिजिकल चेंज आहे, फक्त अवस्था परिवर्तन झालेला आहे। तर बघा, आपण असे पद्धतीने 5 ऍक्टिव्हिटी ऑन दिस पेपर सॉल्व केलेली आहे बुकमध्ये। हे काही आपण प्रॅक्टिकल केले नाही। जर तुम्हाला अजूनही डीपमध्ये समजून घ्यायचं असेल तर यूट्यूबवर तुम्ही टाकून हे सर्व ऍक्टिव्हिटी प्रत्यक्षने बघू शकता। अ फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर्स सच एज टेम्परेचर, प्रेशर। एक फिजिकल चेंज होतो तो काही पॅरामीटर जसं आहे टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, यामध्ये बदल करून त्यांना कमी किंवा जास्त करून ही फिजिकल चेंज आपण घडवू शकतो। फॉर एक्झाम्पल, आपण गॅस घेतले, गॅस एक गॅसला सिलेंडरमध्ये भरलाय आणि वरतून पिस्टनने त्याच्यावर पिस्टनने आपण त्यावर प्रेशर अप्लाय करतो, हाय प्रेशर अप्लाय करतो। प्रेशर अप्लाय केल्याने काय होणार तर गॅसचे मॉलिक्युल्स जवळजवळ येणार आणि फलस्वरूप ते गॅसचं लिक्विड होणार। आणि ह्या सिद्धांतानुसार जे आपली लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे, जे आपण किचनमध्ये कुकिंग गॅस म्हणून वापरतो, तिला लिक्विफाईड केलं असतो बाय अप्लाईंग प्रेशर। त्याच हिशोबाने आपण इथे टेम्परेचरमध्येही बदल करून एका वस्तूची फिजिकल चेंज करू शकतो, त्याचे स्टेटमध्ये बदल करू शकतो। व्हेरी सिम्पल आहे, आपण जर बर्फचा खडा घेतला, त्याचं टेम्परेचर वाढवलं किंवा त्याला रूम टेम्परेचरवरही ठेवलं फ्रीजमधून काढून, तर त्याचे स्टेट चेंज होणार, तो लिक्विफाईड होणार। तर हा सुद्धा एक फिजिकल चेंजचं एक्झाम्पल आहे। तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये असे बरेच फिजिकल चेंज होत असतात, ज्याने आपण फिजिकल चेंजचं कॉन्सेप्ट अजून क्लिअर करू शकतो। ऑफन अ फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल। हां, ही एक मोठी गोष्ट आहे की फिजिकल चेंज रिव्हर्सिबल असतात, उत्क्रमणीय असतात, हे दोघेही डायरेक्शनमध्ये असतात। फॉर एक्झाम्पल, आईस कन्वर्ट इन टू वॉटर अँड बाय कुलिंग दिस वॉटर कॅन कन्वर्ट इन टू आईस। आईसचं पाणी होणे, पाणीचं परत आईसमध्ये कन्वर्टेशन होणे, हा रिव्हर्सिबल आहे। द कम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन अ फिजिकल चेंज। मॅटरचं जो कम्पोजिशन आहे तो पण बदलत नाही फिजिकल चेंजच्या दरम्यान सुद्धा। जसं आपण पाणीचं बर्फ बनवलं तर बर्फचा फॉर्म्युला सुद्धा H2O आहे। बर्फमध्येही जो मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये दोन हायड्रोजन ॲटम सोबत एक ऑक्सिजनचा ॲटम जोडलेला आहे। तर आपण स्टीमही घेतली, वेपर पाणीची वाफही घेतली, तरी त्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो H2O हाच राहणार आहे। फॉर एक्झाम्पल, इथे दिलेलं आहे जे मी ते सांगितलं। ऑन द कॉन्ट्ररी इफ द कम्पोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड अ केमिकल चेंज। जर एक केमिकल चेंज होत जर एक सॉरी एक चेंज होताना जर कम्पोजिशन बदललं आहे त्या मॅटरचा, तर मग याला आपण केमिकल चेंज म्हणणार। जसं दूधचा दही बनणं, तर बघा दूधच्या स्ट्रक्चर आणि दहीच्या स्ट्रक्चरमध्ये परिवर्तन तर आलं आहे ना। When we call a particular process or phenomena as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. जेव्हाही आपण एखादे परिवर्तनला रासायनिक परिवर्तन असं म्हणतो, म्हणजे त्या पदार्थमध्ये केमिकल रिएक्शन झाली आहे, रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडलेली आहे। म्हणजे रासायनिक अभिक्रियाचा एक अर्थ समजून घ्यायचा या ठिकाणी की कायमस्वरूपी होणारा बदल, जो रिव्हर्स होणार नाही। जसं दूधचं दही बनणे जो एक्झाम्पल आपण नेहमी घेत असतो की त्या तो कधी रिव्हर्स होत नाही म्हणून। यानंतर अजून क्लिअर केलंय की अ केमिकल रिएक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टेन्सेस अंडर गो बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफॉर्म इन टू न्यू सबस्टेन्सेस बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स। एका केमिकल रिएक्शन जी असते ती अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये बॉन्डिंग तुटते, जो पदार्थ क्रिया करतो त्याची बॉन्डिंग तुटते आणि ह्या स्वरूप नवीन पदार्थाच्या निर्मिती होते आणि नवीन बॉन्ड ही बनतात। जसं आपण या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटला गरम केलं तर कॅल्शियम कार्बोनेटचे बॉन्ड तुटले आणि त्या स्वरूप कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस असे दोन पदार्थ बनलेले होते। म्हणजे या ठिकाणी काय झालं,
जुने बॉन्ड तुटले आणि नवीन बॉन्ड तयार झाले, यालाच म्हणतात केमिकल रिएक्शन. द सब्स्टेन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेणारे जो पदार्थ आहे, ज्यांची क्रिया होते, त्याला म्हणतात रिएक्टेंट, अभिकारक, आर कॉल्ड रिएक्टेंट्स. वेअर एज द सब्स्टेन्सेस फॉर्म ॲज द रिझल्ट ऑफ अ केमिकल रिएक्शन बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स आर कॉल्ड प्रोडक्ट. तसेच जे पदार्थ नवीन तयार होतात, नवीन बॉन्ड बनण्याचं फलस्वरूप त्यांना आपण प्रोडक्ट म्हणजे उत्पाद असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कॉम्बिशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिएक्शन. कोयलेचा जळणं म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होणे, तर हे जो कोल आहे तो आहे रिएक्टेंट. तसेच ऑक्सिजन जी आहे ती सुद्धा रिएक्टेंट आहे, कारण C+O2 इज इक्वल टू CO2. सो कार्बन अँड ऑक्सिजन आर रिएक्टेंट अँड कार्बन डायऑक्साईड गॅस इज प्रोडक्ट इन दिस केमिकल रिएक्शन. सो अ केमिकल रिएक्शन इज रिप्रेझेंट बाय रायटिंग अ केमिकल इक्वेशन. आय थिंक आजचा हा जो आपला लेक्चर फर्स्ट व्हिडिओ होता इथे स्टॉप करूया, कारण याचा पुढे जर आपण घेतलं तर तुमचा जो बेसिक कॉन्सेप्ट आहे तो स्लिप होणार, त्याचा विसर तुम्हाला पडणार. म्हणून याचा पुढे जो केमिकल रिएक्शन्स अँड रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिएक्शन आहे ते आपण लेक्चर 2 कवर करणार. सो आपण ह्या लेक्चरमध्ये काय काय घेतलं, तर ते घेतलं आपण केमिकल रिएक्शन्स. केमिकल रिएक्शन म्हणजे काय, तर फिजिकल चेंज अँड केमिकल चेंजेस काय असतात, त्यांच्यामध्ये असणारे फरक, हे आपण काही काही फिनॉमिनाच्या आधारे त्याच्यामध्ये डिफरन्स करून घेतलेलं. तसेच काही ॲक्टिव्हिटीज बघितल्या जे काही तुम्हाला शाळा सुरू झाल्यावर लॅबोरेटरीमध्ये प्रत्यक्ष करून बघायचं आहे, आणि टेबलही भरून घेतली. त्यानंतर फिजिकल चेंज अँड केमिकल रिएक्शन हे सर्व बघितले, की केमिकल रिएक्शन म्हणजे अभिकारक आणि उत्पाद रिएक्टेंट अँड जो प्रोडक्ट आहे ते म्हणजे काय. तर जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही करा.